एनआरसी आणि कॅबच्या विरोधात देशभरात जी आंदोलन सुरू आहे ती गैरसमजातून सुरू असून नागरिकांची माती भडकावण्याचे काम काँग्रेस पक्ष करत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केलाय. पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय मेळावा प्रसंगी ते बोलत होते. या देशातील मुसलमान समाजाच्या विरोधात हे बिल नसून त्यांची माती जाणीवपूर्वक भडकावली जात असून त्यांनी संयमाची भूमिका द्यावी याबाबत सरकारने सूचना मागवल्या असून लवकरच त्याचा विचार केला जाईल असं सरकारने सांगितलंय. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्यानुसार मागासवर्गीय समाजाकरिता जी महामंडळे आहेत त्यांचीही कर्जमाफी करावी याकरिता 10 जानेवारीला राज्यात रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जाणार आहेत. भीमा कोरेगाव दंगली दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा सखोल तपास करावा अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. बरोबर, शेतकऱ्यांचं कर्ज त्यांच्या ते तर त्यांचा जो 7-12 आहे तो कोरा करणार असं उद्धवजी नेहमी म्हणत होते. तर आता त्यांच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, त्यांना संधी मिळालेली आहे, त्यामुळं 2 लाखाचा जे कर्ज आहे ते माफ करून त्यांचा 7-12 कोरा होणार नाही आहे. त्यांचा 7-12 कोरा व्हायचं असेल तर त्यांचं 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख जेवढं त्यांचं कर्ज असेल ते सगळं कर्ज माफ करणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर एल्गार परिषद जी आहे, एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी विचाराचे लोक होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं पोलिसांकडे जे रिपोर्ट मिळाले होते तर त्या रिपोर्टप्रमाणे त्यांची चौकशी करण्यात आली. त्याच्यामधल्या काही लोकांना अरेस्टही करण्यात आलं होतं. एक तर भीमा कोरेगावचा आणि एल्गार परिषदेचा काही संबंध नाही. मी यापूर्वी माझी भूमिका मांडलेली आहे. भीमा कोरेगावच्या अगोदर 31 तारखेला ही परिषद झाली आणि 1 तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांनी दलितांवरती दगडफेकी केली, त्यांच्या गाड्यांची नाजूक केली. तर त्याच्याशी काय एल्गार परिषदेचा काही संबंध अजिबात नाही आहे. एल्गार परिषदेतल्या लोकांनी जाऊन तिथं दंगल केली असा विषय अजिबात नाही आहे. म्हणजे एल्गार परिषद जी आहे, आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत. आम्हाला नक्षलवादाची माओवादाची आवश्यकता अजिबात नाही आहे. आंबेडकरवाद हा विचार आमचा परफेक्ट आहे आणि जो खरा आंबेडकरवादी आहे तो नक्षलवादी होऊ शकत नाही आणि जो नक्षलवादी आहे त्याला आंबेडकरवादी म्हणण्याचा काही अधिकार अजिबात नाही आहे. त्याला आंबेडकरवाद स्वीकारायचा असेल तर त्याने नक्षलवाद सोडला पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि शांतीच्या मार्गातूनच आपला विकास होऊ शकतो.